नको गुलामी नको चाकरी विज्ञाना तुन पिके भागरी को गुलामी नकोसा करी विज्ञाना तुन पीके भाकरी नशि बसवता जे खडवत नेई करता शेत करी करता शेत करी करता शेत करी हा करता शेत करी नमस्कार नमस्कार मित्रो कर्ता च्या या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये मी आणि राजकुमार तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा भेटायला आलो आहे आणि इथं आम्ही निवांतपणे आहोत निवांतपणे ह्याचा अर्थ असा की वेळ सध्या आमच्या हातात आहे सध्या आमची ना वेळेबरोबर दोस्ती आहे पण नेहमीच आपली काही वेळेबरोबर दोस्ती नसते आपल्याला बऱ्याच वेळेला वेळेशी कुस्तीच खेळावी लागते तर या वेळेचं नियोजन नेमकं कसं करायचं याच्यावरती आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही गप्पा मारणार आहोत म्हणून मी आता आमंत्रित करतोय आपल्या राजकुमारला नमस्कार नमस्कार सर नमस्कार टाईम मॅनेजमेंट असा इंग्रजीतला शब्द आहे बरं का हो मराठीत त्याला काय म्हणायचं आपण वेळेच नियोजन का घाईचं नियोजन घाई घाई न वेळेचं नियोजन असतं नाही हो, नव्हत सर हो म्हणजे घाई न वेळेच नियोजन नाही करतायत हा पण शेतकऱ्यासाठी मला सांग की या विषयाचं महत्व काय हो सर खूप खूप महत्व म्हणजे जे आमच्या मनात होतं का ते तुमच्या ओठावर आलं मगाशी कारण माझी आई मला नेहमी म्हणते की तू टायमावर काहीच करीत नाही आईच काय घरातले सगळेच म्हणते म्हणजे आमच्याकडून पेरणी हुकती आमच्याकडे असं म्हणलं जातं की वटीतला मुठीचा फरक आहे पहिली मुठ जर जी पडन का तिला जे उतार येतो ना पिकाला तो शेवटच्या मुठीला येत नाही हा तेवढी जर वेळ गेला समजा मध्ये तर त्याचा दुष्परिणाम त्याच्यावर होतो आमच्याकडून फवारणीला उशीर होतो पेरणीला उशीर होतो काढणीला थोडा बी उशीर झाला पाऊस आला तर म्हणजे काही असो की कुठलंही पीक असो ते वाया जाण्याची दाट शक्यता असती पण हे ना दरवेळी आम्ही ठरतो की नाही नाही आता पुढच्या वेळेस ना टायमाच्या टायमाला करायचं बरं पण ते होत नाही आणि टायमाचं महत्व म्हणजे काय म्हणते तुझी आई तुला की वेळ काळ बघ <laughs> वेळ काळ बघ हो हो आणि तो वेळ काळ बघून काम नाही करत हा तसं म्हणजे तसं काही ठरून नाही पण तसं होत वेळेवर काहीच होत नाही सर हा जो शब्द आहे ना आपण वापरतो दोन शब्द वापरतो बघ आपण काळ आणि वेळ पहिल्यांदा आपल्याला समजून काय घेतलं पाहिजे की काळ जो आहे ना तो वाहणार आहे म्हणजे काळ हा माणसाच्या आधी होता आणि माणसाच्या नंतर सुद्धा राहणार आहे तो जो काळ आहे त्याला माणसानं बंद करायचा प्रयत्न केला घड्याळात बंद करायचा प्रयत्न केला पहिल्यांदा वाळूची घड्याळ होती आणि आता डिजिटल घड्याळ आली कॅलेंडर मध्ये बंद करण्याचा प्रयत्न केला म्हणजे जो बंद करण्याचा प्रयत्न माणसाने केला त्याला म्हणायचं वेळ म्हणजे काळ मोजायचा प्रयत्न केला असं म्हणता हो काळ मोजायचा प्रयत्न केला काळाला एक चौकट देण्याचा प्रयत्न केला त्याला म्हणायचं वेळ म्हणून आपल्याला लक्षात काय घेतलं पाहिजे वाहणाऱ्या काळाचं भान सुद्धा माणसाने ठेवायला पाहिजे त्या काळाला एक प्रवाह आहे त्या काळाला एक दिशा आहे ती आपण समजून घेतली पाहिजे हम्म आणि काळाचा प्रवाह समजून घेतल्याशिवाय आपल्याला ना वेळेचं नियोजन करता येत नाही बरोबर बरोबर हो म्हणजे आमच्याकडे जुनी माणसं नेहमीच म्हणतात की तुला येळ काळ काही भान आहे का नाही येळ काळाचं ते बरोबर वापरतात का काळाचा प्रवाह याचा अर्थ असा की या बदलत्या युगामध्ये बदलत्या काळामध्ये विचारांचे वर्तनाचे चालीरितींचे तंत्रज्ञानांचे कुठले प्रवाह चालू आहेत हो हो ते आपल्याला सद्यस्थितीमध्ये हे माहिती करून घेतलं आपल्याला आवश्यक तेवढं <दग़ी> तर आपल्याला आपल्या हातातल्या वेळेच नियोजन करता येतं <दग़ी> <दग़ी> आणि सर्वसाधारणपणे हातातल्या वेळेचं नियोजन करण्यासाठी आपण चोवीस तास वापरतो म्हणजे <दग़ी> <तो दग़ीड़ी> एखाद्या माणसाला आपण असं म्हणतो की अरे ह्याच्या दिवसाला सव्वीस तास असतात का अठ्ठावीस तास असतात का असं आपण का म्हणतो कारण चोवीस तास हे आपण साधारण वेळेच्या वापराचं एक मापक म्हणून आपण ते शब्दांमध्ये ते वापरतो आता आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की जरी आपण वेळेचा वापर करत असलो तरी खरं म्हणजे घड्याळातला वेळ आहे ना म्हणजे जो वाहणारा काळ आहे तो चाललाच आहे की पुढे म्हणजे आपण काय करत असतो की चौकटीतल्या वेळेमध्ये हो, हो, खरं म्हणजे स्वतःच्या विचारांचं स्वतःच्या भावनांचं आणि स्वतःच्या वर्तनाचंच नियोजन करत असतो की नाही म्हणजे म्हणत असतो टाइम मॅनेजमेंट बरोबर पण खरं म्हणजे ती सेल्फ मॅनेजमेंट आहे ना म्हणून हो, 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 पहिल्यांदा समजून काय घेतलं पाहिजे की नियोजन करायचंय ते वेळेचं नाही तर दिलेल्या वेळेमध्ये माझ्या विचारांचं माझ्या भावनांच माझ्या क्षमतांच मला नियोजन करायचंय हम्म नाहीतर आपण नेहमी म्हणतो वेळेच नियोजन वेळेच नियोजन स्वतःची सुटका करून तू तिचं काय नियोजन तू तुझं नियोजन कर आपल्या पुस्तकामध्ये गणिताच्या शाळेमधल्या काळ काम वेग अशी गणित असायची तर त्याच्यामधला काळ म्हणजे आपण म्हणालो आता वेळ घड्याळातला वेळ म्हणजे गिव्हन टाइम म्हणजे अमुक एक गोष्ट तुला करायची आहे ती ह्या वेळेत तुला पुरी करायची आहे त्याला म्हणू आपण वेळ मग काम म्हणजे काय तर गोल म्हणजे माझं नेमकं उद्दिष्ट काय हे मला माहिती पाहिजे माझ्याकडे असलेला नेमका वेळ किती हे मला माहिती पाहिजे आणि वेग म्हणजे गती।, गती आता ही गती कशावरती म्हणजे उरक अशा अर्थानं का हा ती गती जी आहे ना ती कशावर अवलंबून आहे ती एकतर माझ्या क्षमतेवरती अवलंबून आहे ही क्षमता मी कशातून मिळवतो तर माझी क्षमता मी अनुभवातून मिळवतो आणि अभ्यासातून मिळवतो क्षमता दोन बाजूने तयार होते अनुभव आणि अभ्यास मग त्या क्षमतेचा वापर करताना मी जितका सराव करेन तितका ना मला वेळ कमी लागायला लागतो सरावाचं महत्व काय आहे कारण मी जितका सराव करेन तितका वेळ कमी लागतो हे तर आपण नेहमीच पाहतो नवीन माणूस असेल त्याला वेळ जास्त लागतो हा म्हणजे अगदी भाकऱ्या करण्यापासून ते एखाद्या यंत्रावर काम करण्यापर्यंत सगळ्यासाठी हे खरं आहे आणि मग काय लागतं की जी गती आहे ती की एकाच गतीने माणसाला काम हो। करता येत नाही म्हणजे माणसाला ना गिअर्स वापरायचे अखंड एकाच गतीने नाही करता येत बरोबर म्हणून वेळेचा वापर करताना कोणत्या गिअर मध्ये कोणतं काम करायचं योग्य वेळी कुठला गिअर बदलायचा ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं हे फार महत्वाचं असत हे जे गिअर्स आहेत जी गती आहे ती कशावर अवलंबून असते क्षमतेवरती तर असतेच अनुभवावरती आणि अभ्यासावरती तर असतेच पण ती त्या माणसाच्या मनातल्या भावनांवरती सुद्धा खूप अवलंबून असते साधी गोष्ट आहे हु� बघ आवडतं काम करायला कमी वेळ लागतो आणि आवडतं काम कमी वेळातच होत असत म्हणजे समजा आता इतिहासासारखा भूगोलासारखा जो पेपर होता का तो आम्हाला साधारण एक तासाचा असायचा चाळीस मार्काला तर तो आमचा अर्ध्या तासाच्या आत व्हायचा आणि तेच दुसरे जे जर अवघड इंग्लिश सारखा पेपर तर म्हणजे अर्धा तास तर ते वाचायलाच लागायचा पहिला काय <laughs> कुठले <laughs> <पूटले> प्रश्न आले तर <था। laughs> एवढंच नाही इंग्लिशसारखा कठीण पेपर वाचायला जो अर्धा तास तुला वाटायचा तो कदाचित घड्याळातला ना दहा मिनिटाचाही वेळ असू शकेल बघा खूप मोठे शास्त्रज्ञ आईन्स्टाईन होते ज्यांनी सापेक्षतावाद म्हणजे रिलेटिव्हिटीचा सिद्धांत मांडला त्याने एक फार गोड उदाहरण देऊन ठेवलं आहे ते असं म्हणतात की तुमच्या मैत्रिणीबरोबर एखाद्या कॉफी हाऊसमध्ये तुम्ही जेव्हा घालवलेला वेळ असतो तासभर तो तुम्हाला मिनिटासारखा वाटतो आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर चुलीवरती बसवलं <laughs> तर ते एक मिनिट तुम्हाला तासा एवढं वाटेल म्हणजेच आपल्याला काय लक्ष एखादा नावडता माणूस जर तुमच्या समोर बसला तर बरोबर ना म्हणजे तेच सांगतात आईन्स्टाईन आपल्याला की काळ हा घड्याळातला जसा असतो तसा काळ भावनिक असतो हा म्हणजे महत्वाचं कसं इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणू क्लॉक टाइम आणि इमोशनल टाइम तर ज्याला ना क्लॉक टाइम आणि इमोशनल टाइम ह्याची सांगड घालता येते तो वेळेच नियोजन चांगलं करू शकतो म्हणजे बघा शिक्षक असतो एखादा तर तो, तो जेव्हा खूप रंगून शिकवतो खूप अभ्यासपूर्वक शिकवतो त्याचा तास कधी संपून जातो कोणाला कळतच नाही हम्म म्हणजे त्याची पण वेळेबरोबर दोस्ती असते आणि जे समोर बसलेले विद्यार्थी असतात ना त्यांची सुद्धा वेळेबरोबर दोस्ती व्हायला लागते आणि एखादा इतका बोर बोलत असतो एखादा वक्ता असतो आणि तो सांगताना सांगतो बर का की मी ना आता दहा मिनिटं तुमच्या समोर बोलणार आहे माझे विचार मांडणार आहे हा, हा? आता त्याची जी दहा मिनिटं असतात की नाही ती त्याच्या घड्याळ्यातली आणि त्याच्या भावनेतली असतात आणि समोरचे श्रोते असतात ना ते सतत घड्याळ्याकडे बघतात तर त्यांच्या जागी कसं असतं की ह्याची दहा मिनिटं त्यांना चाळीस मिनिटं वाटत असतं म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसासारखं पृथ्वीवरचा दिवस वेगळा असतो ब्रह्मदेवाचा वेगळा म्हणते म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे की ज्या भावनेने आपण दिलेल्या कामाकडे म्हणजे उद्दिष्टाकडे पाहतो त्या भावनेवरती आपलं वेळेचं नियोजन अवलंबून असतं आणि आवडीनं जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपलं काम एका लईत होत हो, 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 एका हो, हो, फास्ट गिअर मध्ये होत म्हणून हो, बर, वेळेच नियोजन करत असताना हे सगळे बदलते गिअर्स लक्षात ठेवणं म्हणजे जे, जे लांब पल्ल्याचे धावपटू असतात की नाही हो, ते सुद्धा हे वापरतात बरोबर का हो, 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 म्हणजे कधी कधी आपली गती संथ करायची हो, हो, कधी कधी आपला म्हणजे स्टॅमिना वाचवायचा आणि कधी कधी गती आपली वाढवायची की तो स्टॅमिना आता तिकडे द्यायचा हे हो, माणसाला हो, कळलं हो, पाहिजे आणि ते कळण्यासाठीच अनुभव आणि अभ्यास या दोघांची सांगड घालणं ना ही गोष्ट असते ना ती फार महत्त्वाची असते आता आपण नेहमी काय बघतो की काही माणसं असतात ना ती वेळेचं नियोजन व्यवस्थित करतात त्यांना आपण काय म्हणतो हा वक्तशीर माणूस आहे हा इंग्रजीतला शब्द आहे पंक्च्युआॅलिटी पंक्च्युअल माणूस आहे हा पण त्या वक्तशीरपणामध्ये सुद्धा ना दोन प्रकार आहेत बघ एक प्रकार जो आहे ना त्याला म्हणतात की माणसं ही स्वतःसाठी व्यवस्थित असतात वक्तशीर oh oh. असतात म्हणजे ना त्या त्यांचा असा दरारा असतो बरं का हो याला सगळं टाइमवर लागतो जरा काही टाइमवरती नाही मिळालं तर हा किंवा हा माणूस असं वागतो की ह्याच्यावरती घड्याळ लावून घ्या असं लोक सांगतात चांगलं असतं ते पण पण काही माणसं असतात ना ती उद्दिष्टासाठी वक्तशीर असतात म्हणजे ना त्यांना स्वतःचा वक्तशीरपणा मिरवायचा नसतो किंवा स्वतःच्या वक्तशीरपणाचं त्यांना स्वतःवरती सुद्धा आणि दुसऱ्यावरती सुद्धा ओझ बनवायला आवडत नाही ते उद्दिष्टांसाठी वक्तशीर असतात आणि जी माणसं उद्दिष्टांसाठी वक्तशीर असतात ना त्यांचा त्यांच्या समय नियोजनाची किंवा वेळेच्या नियोजनाची ना स्टाईलच वेगळी असते आणि जी स्वतःसाठी वक्तशीर असतात ना त्यांचा दरारा असतो धाक असतो पण त्यांची नजर फिरली की माणसं लगेच ते समय नियोजन टाकून देतात हो, 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 हो। अरे वा सर। हा, आज याला सुट्टी आहे चला हो, हो, आज, हो। आज 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 मुक्तपणे वावरा हो, हो, हो। पण जी माणसं त्या ध्येयासाठी वक्तशीर असतात ते काय करतात ते उलट प्लॅनिंग करतात म्हणजे मला आठवत आहे माझे वडील नेहमी असं उलट प्लॅनिंग करायचे ते ध्येयासाठी वक्तशीर होते दिवाळीमध्ये आमच्या घरी कंदील करायचं असलं ना तर ते काय सांगायचे की वसुबारस ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपल्याला कंदील लावायचा आहे हां दुस धनतेरस आणि मग दिवाळी तर वसुबारसला तयार का पाहिजे आपला मग पाठी येऊया आपण आठ दिवस दहा दिवस आपण कधी बांबू आणणार कधी ते कापणार कधी सांगाडा तयार करणार मग त्याच्यामध्ये ते, ते नेहमी सांगायचे की नऊ दिवसाचं काम असेल ना तर एखादा दिवस आहे ना तो तुम्ही हातचा ठेवा हा 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 इंग्रजीतला शब्द काय बफर आपला मराठीतला शब्द काय हातचा कधी हातचा दिवस ठेवायचा असतो कधी हातचा तास ठेवायचा असतो तर कधी हातची मिनटं ठेवायची असतात तर आपण पाठी येऊन नियोजन करत असताना हातचा वेळ ठेवणं ही गोष्ट फार महत्वाची मग आपल्याला काय करायला लागेल की डोळ्यासमोर आणायचं की अरे दिलेला वेळ करायचं काम आणि त्याच्यामधले टप्पे मी माझ्या डोळ्यासमोर कसा आणू शकतोय त्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन त्याच दृश्य डोळ्यासमोर आणलं की ताबडतोब त्याची सांगड आपल्याला वेळेबरोबर घालता येते मग म्हणायचं की या सगळ्या दृश्यामध्ये ना मला आता आपोआप कळलं की माझा क्रम काय आहे सिक्वेन्स काय आहे मला कोणत्या टप्प्याला कोणाकोणाची आणि कशी मदत लागणार आहे आणि ज्या टप्प्याला ज्या लोकांची मदत लागणार आहे त्यांना मला या सगळ्या नियोजनामध्ये सहभागी कसं करून घेता येईल म्हणून जो ध्येयासाठीचा वक्तशीरपणा असतो त्याच्यामध्ये माणसांना सहभागी करून घेणं हा एक महत्वाचा भाग किंवा ही भूमिका असते जो माणूस स्वतःसाठी वक्तशीर असतो ना तो जर असा कडे कोट असतो काटेकोर असतो जरा दुसऱ्यावर अविश्वास ठेवतो का हा का अविश्वास म्हणजे काय त्याला ना स्वतःच्या वक्तशीरपणाचा जरा जास्तच जा अभिमान असतो आणि त्यामुळे त्याची अशी मागणी पण असते की जवळच्या सगळ्यांनी त्याच्या इतकं वक्तशीर असलंच पाहिजेच <laughs> आणि त्यामुळे काय होतं दहशत असते जरब असते हम्म पण दहशत आणि <laughs> जरब ही टेम्पररी असते रे ध्येयासाठीचा वक्तशीरपणा जर असेल ना तर माणसांच्या अंगवळणी पडते ती सवय हम्म की या कामासाठी ना या वेळेला आपल्याला यायचंय ध्येयासाठी वक्तशीर माणूस असतो ना तर मला वाटतं की ध्येयासाठी जे वक्तशीर असतील त्यांचा कदाचित थोडासा मनावर आपल्या धाक असेल पण यांची भीती असेल का ह्या लोकांची हो हो अगदी बरोबर आहे धाक आणि भीती याच्यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे बघ हम्म पण त्याहूनही महत्वाचं असं की जो ध्येयासाठी वक्तशीर असतो ना तो अशी कधी मागणी करत नाही की माझ्यासारखं सगळ्यांनी वक्तशीर असलंच पाहिजे पण त्याच्या वागण्यातून आजूबाजूचे लोक हे नेहमी घेत गेज जातात पिकअप करत जातात येतात वेळेवर आपण आपण का नाही जायचं आणि त्यामध्ये ना लोकांना एकत्र आणणं ही गोष्ट असते त्याच कारण असं आहे की ध्येयासाठी जो माणूस वक्तशीर असतो ना तो प्रवासाचं समाधान आणि मुक्कामाचं समाधान या दोन गोष्टींच्यामध्ये खूप व्यवस्थित फरक करू शकतो भेद करू शकतो आता हे समजून घेऊ आपण की वेळेची मांडणी करत असताना मला जिथं जायचं आहे तो आहे मुक्काम आणि मला जो करायचा आहे त्याला म्हणायचं प्रवास प्रवासाला इंग्रजीत म्हणतात प्रोसेस आणि मुक्कामाला इंग्रजीत म्हणतात आउटकम तर जो ध्येयासाठी वक्तशीर आहे त्याचा जो भर असतो ना तो प्रवासामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट किती प्रवासाला जर समजा हेक्टरी आता समजा की माझ्याकडं द्राक्ष आहेत तर मला जर हेक्टरी असं ठरलं की मला पन्नास टन हे काढायचं माल काढायचा किंवा मग मराठवाड्यातल्या कापसाच्या भाषेमध्ये हेक्टरी मला चाळीस क्विंटल आला पाहिजे तर हे झालं माझं ध्येय म्हणजे हे झाला हा झाला माझा मुक्काम मुक्काम हा मुक्काम हा मुक्काम गाठण्यासाठी मला बरोबर सात जून च्या अगोदर लावणी करायची म्हणजे सगळ्यांनी मग कोणाला जर समजा बियाण्याची पिशवी सांगितली असेल त्यानं मला ते त्या वेळेला मला ती उपलब्ध करून द्यायची चांगल्या क्वालिटीची म्हणजे हा जा ही झाली प्रवासाची सुरुवात सुरुवात तिची लावणी वेळेवर झाली पाहिजे पाऊस नाही आला तरी किमान रान भिजवून परत त्याला वापसालायक करून हे करणं आता ह्या प्रवासामधली माझी इन्व्हॉल्वमेंट जास्त तितक त्या प्रवासामधून मला मिळणार समाधान जास्त बरोबर म्हणजे तितका माझा वेळ कारणी लागला पण मी जर ना या वर्षी ना चाळीस क्विंटल काढायचेच आहेत पन्नास टन काढायचेच आहेत काढायचेच आहेत असं करत मी मुक्कामाचा जर धरला मनात तर काय होत प्रवासाचं समाधान तर कमी होतच पण त्या प्रवासामधली जी गुणवत्ता किंवा क्वालिटी असते ना ती सुद्धा कमी होते हम्म म्हणून वक्तशीरपणामध्ये प्रवास आणि मुक्काम हम्म प्रवासामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट ठेवायची तर जास्त आणि मुक्कामाला लक्षात ठेवायचं पण भर द्यायचा तो प्रवासावरती हे या वेळेच्या गणितातलं ना फार महत्वाचं तत्व आहे अशी खूप सारी तत्व आहेत बरोबर ती आपल्याला ना एकाच एपिसोड मध्ये गच्च कोंबून भरवता येणार नाही म्हणून मग आपण पुढचा एक एपिसोड याच्यावरती करूया का सर, आता नेमकं तेच झालं जे सुरुवातीला झालं आपण बोलत असताना मला असं वाटलं की आत्ताशी सुरुवात झाली म्हणजे दहा मिनिट झाले असते ना आपण बोलतो तेव्हा पण एका <laughs> <laughs> एपिसोडची वेळ होऊन गेली त्यामुळे ह्या वेळेला आपल्याला थांबायला पाहिजे नाही का <laughs> असं म्हणतात ना की सांगणारा तेव्हा सांगण्यास पात्र होतो जेव्हा त्याचं आचरण तसं असतं आता एवढे दिवस झालेत म्हणून मला हा सांगायचा मोह आवरत नाही पण आमचा संवाद चालू असताना कुठेही घड्याळ नाही पण तरीसुद्धा गुरुजीला एकूण सगळंच जीवनाचंच गणित कळल्यामुळे वेळेचं पण गणित त्यांचे त्यांना कसं कळतं माहीत नाही पण ते अचूक टायमावर एपिसोड थांबवतात आणि ज्यावेळेस आमचा इथं घड्याळकडं आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला जो अपेक्षित वेळ आहे तो कंप्लीट झालेला असतो हे आचरणातून आलेलं आहे हे गुरुजीने लादलंही नाही फक्त आम्ही त्याला आता फॉलो करण्याचा प्रयत्न करतो तर ते हे जे जगण्यातलं गणित आहे ते सुद्धा गुरुजींनी उत्तम पद्धतीनं बसवलेलं आहे आणि तेच आपल्याला शिकायचं आहे की गणित कसं बसवायचं जास्त वेळेचं आपण पुढच्याही भागात गुरुजीला भेटणारच आहोत आणि जाणून घेणार आहोत की वेळेचा खेळखंडोबा होण्यापेक्षा वेळेवर जर सगळ्या गोष्टी झाल्या तर लय भारी असतं